आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून तब्बल 90 ते 100 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे आणि यासाठी भाजपनं 3 निकष ठेवलेले आहेत. यापैकी एका निकषातही खासदार बसत असेल तर त्याला पुन्हा तिकीट मिळण्याची शाश्वती नाही. हे 3 निकष म्हणजे कामगिरी चांगली नसणं, वय जास्त असणं किंवा सलग 3 वेळा खासदार असणं. दिल्लीमधील सूत्रांकडून असं कळतंय की अमित शहांची राजकीय कात्री तयार आहे आणि भाजपची पहिली यादी 160 जागांसाठी येणार आहे. सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देत आहेत. खरं तर सोमेश, जर भाजपनं आपली कात्री तयार ठेवलेली असेल, शहांनी आपली कात्री तयार ठेवलेली असेल, तर याचा कोणत्या कोणत्या खासदाराला चाप बसणार आहे? नक्कीच विशाल, भारतीय जनता पक्ष हा कायम खांदेपालट करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं राजकारण करणारा आहे आणि त्यानुसारच आता 160 खासदारांच्या पहिल्या फेरीमध्ये नावं ही ठरलेली आहेत असं कळतंय. आणि या 160 खासदारांपैकी 90 खासदारांचं तिकीट कापलं जाणार आहे का, कारण हा सुद्धा एक प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर यावेळी अनेक खासदारांची तिकीटं कापून नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो, अनेक राज्यातील नेतृत्व लोकसभेच्या निवडणुका लढायला सांगू शकतो, कारण भाजपनी गेल्यावेळी पंजाबमध्ये निवडणूक लढली होती त्यावेळी त्यांच्यासोबत तिथला स्थानिक पक्ष शिरोमणी अकाली दल होता, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्यासोबत त्यावेळी होती. आणि मोठ्या प्रमाणावर आता जर भाजपनी याही वेळेस खांदेपालट करायचा ठरवला तर अनेक खासदारांची तिकीटं ही सध्याच्या सिटिंग खासदारांची तिकीटं कापून राज्यातील नव्या नेतृत्वांना तिकीटं दिली जाऊ शकतात. आणि यामध्ये जिथे जिथे भाजपचे जुने मित्रपक्ष आता त्यांच्या अलायन्समधून बाहेर पडलेले आहेत त्यांचा प्रामुख्याने विचार होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र त्यामध्ये आहे. आणि महाराष्ट्रात अनेक नावं की अगदी जी म्हणजे अगदी मुंबईतील पूनम महाजनांपासून ते असे अनेक खासदार आहेत की ज्यांची तिकीटं पुढे कंटिन्यू होणार की नाही याविषयी प्रश्न चिन्ह आहे. आणि भाजप आता या सगळ्याचा रिव्ह्यू करून पहिल्या यादीमध्ये 160 खासदारांची जी यादी जाहीर करेल उमेदवारांची, त्यामध्ये अनेक नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळतील आणि जवळपास 40 ते 50% नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं ठरतंय असं कळतंय एकंदरीत. नक्कीच, धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सोमेश यांनी दिलेली जी बातमी आहे ती जर आपण यावाला पाहत असाल तर एक गोष्ट नक्कीच आहे की कुणाकुणाचं नाव यामधून गायब होणार आणि साधारण या 3 निकषांवर खासदारांची गच्छंती जर होणार असेल तर ते निकष आता स्वतः खासदारही चेक करतील एवढं निश्चित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.